कोल्हापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध पाहायला मिळतोय. चंदगडमधील भाजपचे नेते संग्राम कुपेकरांचा मंडलिकांना विरोध आहे. संजय मंडलिकांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी ही कुपेकरांकडनं करण्यात आली आहे. कुपेकरांनी थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबद्दलचं आवाहन केलेलं आहे. कोल्हापूरच्या जागेवरनं शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये आता घमासान बघायला मिळत आहे. कोल्हापूरच्या उमेदवारीवरनं महायुतीमध्ये वाद उफाळून आलाय. शिंदेची सेना आणि भाजप कोल्हापूरमध्ये आपल्याला आमने सामने बघायला मिळते. देवेंद्र साहेबांच्या संपर्कात, एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात, एक आमची कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे, साहेब आत्ताचा विद्यमान खासदार तेवढा आम्हाला देऊ नका. मागच्या वेळेला त्यांना आम्ही पाठिंबा दिला आणि फार मोठी चूक केली आणि दोघं पडून घेतलं, म्हणजे ही आमची चूक झाली. धनंजय माडकांच्या विरोधात प्रचार अर्थात त्यावेळेला दगा फटका झाला तर आमच्या डोक्यात खापर फुटणार आहे की भाजपनं काम केलं नाही गडचिरोली तालुक्यातलं. त्यामुळे आत्ता तुम्ही रात्री फोन लावा आणि आमच्या ह्या सगळ्या पूर्व भागातल्या हलकती मूल परिसरातल्या आणि ह्या परिसरातल्या लोकांच्या भावनेत भारतीय जनता पार्टीच्या की विद्यमान खासदार तेवढा आम्हाला नको. हसूर चंपूर मध्ये विद्यमान खासदार किती वेळा आल्याचं 5 वर्ष मतदान मागायला एकदा नाही. संदीप आता तुम्ही सरपंच आहे, तुमच्या गावात किती वेळा आले खरं सांगा नाही. तर भाजप नेते कुपेकरांचं म्हणणं आपण ऐकलं. आपण बघतोय की या निमित्तानं कोल्हापूर म्हणजे आणखी एक जागा ज्या ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामधली कुरबुर्जी आहे ती प्रामुख्यानं समोर येते, अधोरेखित येते. आपल्याविषयी याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शेखर आपल्यासोबत आहेत. शेखर, काय नेमकं हा सगळा वाद आहे, कशावरनं हे सगळं सुरू झालेलं आहे, काय चर्चा आहे? गुरु संजय मंडलिक कोल्हापुरातील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्याविषयीची नाराजी जी आहे ती मतदारसंघामध्ये आहे. अशा पद्धतीचे अनेक मेसेज जे आहेत ते यापूर्वी देखील व्हायरल झाले होते, तसे वरिष्ठांना देखील अनेक नेत्यांनी कळवलं होते अशी माहिती देखील मिळते आणि म्हणूनच अनेक ठिकाणी यांची उमेदवारी जी आहे ती आता रद्द होईल, त्या ठिकाणी त्यांचं तिकीट कापलं जाईल अशीच चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र आता भाजपच्याच नेत्यांकडून आता ते संजय मंडलिक हे आपले उमेदवार नसावेत अशी या ठिकाणी जाहीर पद्धतीनं प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात, तशी भूमिका मांडताना पाहायला मिळतात. संग्राम कुपेकर हे चंदगडमधील भाजपचे नेते आहेत. काल एका मेळाव्यामध्ये खरं तर शिवाजीराव पाटील आणि संग्राम कुपेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी एक मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये बोलताना संग्राम कुपेकर यांनी संजय मंडलिक हे आपल्याला उमेदवार नको अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं एकीकडं कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये अद्याप तिढा जो आहे तो कायम असताना आता भाजपच्या नेत्यांकडूनच अशा पद्धतीचे वक्तव्य आल्यामुळं आता या संदर्भातला वाद जो आहे तो शिवसेना आणि भाजपमधला यापुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार. शिवाय कोल्हापूरच्या या जागेवरती नेमका कोण उमेदवार या ठिकाणी महायुती देणार हे देखील पाहणं आता आजच्या या वादाच्या पार्श्वभूमीवर पाहणं गरजेचं आहे.